288 पैकी 163 जागेवर अपक्षांना पिपाणी चिन्ह दिलंय. भाजप रडीचा डाव खेळतोय अशी टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली आहे. अजित पवारांनीही स्वतःच्या साताऱ्याच्या सभेमध्ये याबाबत कबुली दिली होती असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. बघूया. किती फटका बसू शकतो असं आपल्याला वाटतं आता ते इलेक्शन नंतर? पण हे भारतीय जनता पक्षावाले रडीचा डाव खेळतात, मला काय आश्चर्य वाटत नाही. आणि अजित पवारांनी स्वतःच कबुली दिली साताऱ्याच्या सीट बद्दल, त्यामुळे फार काही वेगळं करायला नको. अजित पवारांनीच कन्फर्म केलं की ते तुतारी आणि ट्रम्पेट मध्येच साताऱ्याची सीट आली असं मी म्हणत नाहीये, अजित पवार साताऱ्याच्या सभेत म्हणलेले. त्याच्यामुळे रडीचा डाव भारतीय जनता पक्ष सारखंच खेळत आहे, त्याच्यावरनं त्यांच्या अजित पवारांच्या विधानातूनच बाहेर आले. सुप्रिया सुळेंच्या या आरोपांवर भाजपनं पलटवार केलाय. ट्रम्पेट हे निवडणूक चिन्ह भाजप वाटत नसून ते निवडणूक आयोग वाटून देतं याचा सुप्रिया सुळेंना विसर पडला का असा टोला भाजपनं लगावलाय. अहो मोठ्या ताई, मला तुम्हाला हे सांगायचंय, कदाचित माहीत नसावं की त्या ठिकाणी कुणाला कुठलं चिन्ह द्यायचं हे भाजप नाही ठरवत, निवडणूक आयोग ठरवतो. त्यामुळे भाजपने यांना हे चिन्ह दिलं आणि भाजपने त्यांना ते चिन्ह दिलं म्हणून आमचा पराभव झाला, हे आता रडगाणं बंद करा. तुतारीवाला माणूस घराघरात गेल्याचं लोकसभेच्या निकालातून अधोरेखित झालंय, तरीही विधानसभेला पिपाणीचा फंडा मव यांना मारक ठरतो का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, 24 तास, मुंबई.